रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आता रंगतदार अवस्थेमध्ये या ठिकाणी आलेली पाहायला मिळते आहे. कारण का सूत्रांकडून माहिती अशी मिळते की भाजपकडून या ठिकाणी नारायण राणे यांना कदाचित उमेदवारी मिळू शकते. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आमदार राजन साळवी सर. साळवी सर, काय सांगाल, तुम्ही आव्हान दिलेलं होतं आणि खऱ्या अर्थानं भाजपकडून सूत्रांकडून अशी माहिती मिळते की नारायण राणे उमेदवार असतील, काय प्रतिक्रिया असेल? खरं म्हणजे नारायण राणे हे आमचे स्पर्धकच नाहीयेत. वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आशीर्वादाने त्यांचं वैभव उभं राहिलं आणि त्यांनी आपल्या पायावर धोंडा मारून घेतला आणि शिवसेना सोडली. मागे मी सांगितलं होतं, वैभव नाईकने त्यांना पराभूत केलं, एका महिला उमेदवाराने त्यांना पराभूत केलं, त्यामुळे पराभूत त्यांच्या पाचवीला पुजलेला. आता तर नारायण राणेंचं अस्तित्व आहे संपूर्ण कोकणामधलं, या महाराष्ट्रातलं संपलेलं आहे. आणि म्हणून त्यांनी मी म्हणाल्याप्रमाणे चॅलेंज स्वीकारलं असेल माझं आणि निवडणुकीला ते उभे राहणार असतील तर निवडणुकीला त्यांनी उमेदवार म्हणून यावंच, आम्ही त्यांना नक्की पाडणार हा आम्हाला विश्वास आहे. कशी म्हटल्याप्रमाणे की नारायण राणे समजा उमेदवार असतील तर उद्धव आम्हाला निवडणूक आणि सोपी आहे. नारायण राणे समोर असतील तर आम्हाला निवडणूक आणि सोपी आहे. आमचे विनायक राऊत हे आमचे एकदा निवडून आले, दुसऱ्यांदा निवडून आले, तिसऱ्यांदा निवडून येऊन हॅट्रिक साधणार आणि लाखोच्या फरकात निवडून येणार आम्हाला विश्वास आहे. बरोबर, निवडणूक नेमकी सोपी म्हणजे काय असेल? नेमके म्हणजे राणेविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे जे मतदार आहेत, जे शिवसैनिक आहेत आणि शिवसेनेचं शिवसेना प्रमुखांचं नातं कोकणाशी वेगळं आहे आणि त्यामुळे कोण आले गेले काही झालं तरी मुळातला जो मतदार आहे तो आमच्या शिवसेनेशी प्रामाणिक आहे आणि आमची मशाल निशाणी घेऊन आम्ही पुढे जाणार हा आम्हाला विश्वास आहे. हे होते आमदार राजन साळवी सर. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज ढेले, TV9 मराठी, रत्नागिरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.